उद्या चार मार्च दोन हजार बावीस मला वाटतं आहे महाराष्ट्रातील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची उद्यापासून लेखी परीक्षा सुरू होत आहे आणि त्यामुळं कुठं तरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुछ, -कुछ होत आहे मला वाटतंय थोडंसं कुठंतरी दडपण असू शकतं परंतु डर की आगे जीत आहे असं म्हटलं जातं त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो मनामध्ये थोडा जरी डर असेल तर तो काढून टाका आणि ज्यावेळी तुम्ही तो काढून टाकाल त्यावेळेस तुम्हाला तुमची जीत पाहायला मिळेल म्हणजे यश तुम्ही संपादन करू शकाल आणि त्यामुळं उद्यापासून सुरू होणाऱ्या तुमच्या लेखी परीक्षेसाठी यश अकॅडमी कराड या यूट्यूब मार्फत मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा देत असताना काही गोष्टी सांगणं अपेक्षित आहे यापूर्वी या परीक्षेच्या अनुषंगाने काही व्हिडिओज आपल्यासाठी यूट्यूबवर उपलब्ध केलेले आहेत उद्या परीक्षेला जाताना किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मी या बारावीच्या परीक्षेमध्ये पास होणारच हा एक आत्मविश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो कायम ठेवा कारण कसलीही भीती मनामध्ये न ठेवता आपण जर परीक्षेला सामोरे गेला तर यश तुम्हाला मिळणार आहे इथं कुणी येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे की तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही ते स्वतः निश्चित केलं असेल तर कुठेही अडचण येणार नाही आणि त्यामुळं उद्यापासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षेस माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परंतु महाराष्ट्रातील काही विभागामध्ये शिक्षण संस्थाचालकांचा बहिष्कार हा कायम दिसतोय वास्तविक पाहता याच शिक्षण संस्थाचालकांनी बारावी शाखेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिलेल्या आहे याचा अर्थच असा आहे की त्यांचं भांडण हे रास्त आहे हे शासन दरबारी आहे वेतनेतर अनुदान किंवा इतर बाबी न मिळाल्यामुळं तो बहिष्कार त्यांनी ठेवला असला तरी काही येणाऱ्या तासामध्ये ते जाहीर करतील की आमचा बहिष्कार ते मागे घेतील म्हणून कारण शेवटी संस्थाचालकांचेच ते विद्यार्थी आहेत त्यामुळं ते कुठही अडचण करतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळं त्या विभागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता परीक्षेची संपूर्ण तयारी करा कारण परीक्षा घेणाऱ्या मंडळानं पूर्ण तयारी केलेली आहे शासनसुद्धा तुमच्या बाजूनच असणार आहे इवन संस्थाचालकसुद्धा तुमच्याच बाजूने असणारे आहेत हे सगळे घटक तुमच्या पाठीशी निश्चित उभा राहतील आणि तुम्हाला एक बळ देतील आणि तुम्ही उद्यापासून सुरू होणारी जी तुमची लेखी परीक्षा आहे ती आत्मविश्वासानं ती उत्तरं लिहाल यामध्ये मला कोणतीही शंका वाटत नाही मला वाटतं आहे आपण परीक्षेची तयारी करत असाल मी जास्त वेळ आपला घेत नाही परंतु आत्म किंवा निर्भीडपणा आपण ज्याला म्हणूया तो तुमच्यामध्ये येणं अपेक्षित आहे म्हणून हा सर्व प्रपंच तुमच्यासाठी केलेला आहे पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक धन्यवाद